अडथळा होतो, त्याच्यामधील बंदोबस्त करावा, म्हणजे त्या भाजी विक्रेत्यांचा वाईटपणा अजित पवारनी घ्यावा. काय जे वाईट व्हायचं असेल ते अजित पवारच होईल. आम्ही तरी कुठं काय ते त्यांनीच केलं, कुठं काय ते त्यांनीच केलं. चिठ्ठ्या मात्र ह्यांच्या येणार, हे असलंच आहे बघा. उद्याच्याला मी काय करणार आहे ते सांगितलं आणि माग काय केलं ते सांगितलेलं आहे. आज आम्ही अनेक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. इथं मला खूप जणांनी त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. ठेवा का आली चिठ्ठी. जिजाऊ भवनाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसतात, त्यामुळं वाहतुकीस आम्हाला अडथळा होतो, त्याच्यामधील बंदोबस्त करावा, म्हणजे त्या भाजी विक्रेत्यांचा वाईटपणा अजित पवारनी घ्यावा. आम्ही मात्र जायला तयार आहे, यायला तयार आहे. काय जे वाईट व्हायचं असेल ते अजित पवारच होईल. आम्ही तरी कुठं काय ते त्यांनीच केलं. चिठ्ठ्या मात्र ह्यांच्या येणार, हे असलंच आहे बघा. त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आता खरं आता व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुलन उभारावं, त्यासाठी जागा मिळावी. आता बघा हे नेमकं सुनील शेठ निवडणूक आली की मागणी, म्हणजे कात्रीत पकडण्याचंच काम आहे गेले. इतके दिवस काय झोपा काढल्या? ह्याच्या आधी मला सांगितलं असतं मागं लागून दट्ट्यात यायला असता तर मी केलं असतं ना, कुणाचं केलं नाही. हे पण पत्रकार मित्र, आम्हाला पत्रकार भवन उभं करून द्या. अरे पण निवडणुकीच्या वेळेस कुठलं पत्रकार भवन? तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात एकोपा करा, मी पत्रकार भवन उभं करून देतो. आणि तुम्ही पण सगळ्या व्यापाऱ्यांनी एकोपा करा, तुम्हाला पण व्यापारीसाठी व्यापारी संकुलन उभं करून देतो. आता काही व्यापाऱ्यांच्या जागा असं करायचं का, ज्या व्यापाऱ्याची सगळ्यात जास्त जागा शिल्लक असेल, ऐका ऐका, तर त्यांनी मला अर्धा एकर जागा द्यावी. मी तिथं संपूर्ण माझ्या खर्चाने व्यापारी भवन बांधतो. काय वाईट आहे? अजित पवारने काम केलं म्हणून बारामतीचा दर वाढला. मला काही बिल्डर लोकांनी सांगितलं, दादा तुम्ही तिथं केलं आमचा दर, मी सांगायचं राहिलो 1000-1500 रुपये स्क्वेअर फीट न वाढला म्हणले. हा हा, जाधवांना माहिती आहे कारण ती तीच धंदा करतोय. कन्स्ट्रक्शन आहे ना, आहे की नाही बिल्डर? मला जरी मुंबईला असलो तर बरंच काही माहिती आहे, फक्त मी बोलत नाही. ज्यांनी त्यांनी करावं, शेवटी कष्ट करणं आपलं काम आहे, त्याच्याबद्दल नाही. त्याच्यामध्ये आता डॉक्टर मंडळींनी मी बोलणार आहे, आता उद्या ती कधीतरी मिटिंग आहे. डॉक्टर मंडळींच्या तर लय जमीन आहेत, काय सांगाव. पण तिथं पण काही दिलं मी बघतो, म्हणजे चेष्टेचा भाग जाऊ द्या. मोठे प्लॉट असल्यानंतर तिथं ओपन स्पेस ठेवावी लागती आणि त्याच्यात काही पर्सेंटेज बांधकाम तिथं करता येतं. तशा पद्धतीनं कुठं आपल्याला सोयीचं आहे ते आपण बघू. चीफ ऑफिसर रोकडेला घेऊन बसू आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्यात आपलं पत्रकारांचंही बघू आणि तेही बघू आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. मी मगाशी सांगताना एक गोष्ट सांगायचं राहून गेलो की